नमस्कार प्रियंका रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला पत्ता गोबीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे पत्तागोबी सगळ्या सीझनमध्ये मिळते खायला अगदी टेस्टी लागते ह्या भाजीमध्ये मी मटारचासुद्धा वापर केला आहे तर ही भाजी टेस्टी कशी करायची याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पत्तागोबीची भाजी तयार करण्यासाठी इथे मी अशी लांब पत्तागोबी कट करून घेतली आहे तुम्ही बघू शकता की अशी मस्त बारीक लांब मी पत्तागोबी कट करून घेतली आहे ही पत्ता गोबी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही पत्तागोबी एकदम ताजी आहे तर भाजी करण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे ह्याच्यामध्ये मी आता थोडं थो तेल टाकलं आहे ही रेसिपी मी पूर्ण लो टू मिडियम फ्लेमवर करते आहे जर तुम्हाला नॉनस्टिक पॅनमध्ये जर करायची असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनसुद्धा घेऊ शकता तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि इथे मी आता एक चमचा ठेचलेला लसूण टाकला आहे लसूण तेलावरती छान असा खरपूस परतून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकले अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मी याच्यामध्ये धनेजिरी पूर टाकली आहे मसाले आता दहा सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे आणि लगेच ह्याच्यामध्ये आता चिरलेली पत्तागोबी टाकायची थोडी अशी पत्तागोबी टाकली की लगेच असं थोडं परतून घ्यायचं कारण की मसाले एकदम तेलामध्ये करपून जातात त्याच्यामुळे आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आता बाकीची सगळी उरलेली कोबी ह्याच्यामध्ये टाकायची ही मी आधी जसं सांगितले तसं सा की ही ताजी कोबी आहे आणि मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे ही अशी पत्तागोबी थोडी परतून घेत असतानाच गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरच आता ही भाजी शिजवून घ्यायची आता पत्तागोबी छान मिक्स करून झाली आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे तर इथे मी एक मोठ्या साईजचं टोमॅटो असं बारीक चिरून घेतला आहे तुमच्याकडे जर मिडियम साईजचा असेल तर तुम्ही दोन मिडियम साईजचे टोमॅटोसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता मला या भाजीमध्ये खूप जास्त टोमॅटो आवडत नाही त्यामुळे मी थोडीच क्वांटिटीमध्ये याचे टोमॅटो टाकते थोडं असं छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता एक वाटी मटार टाकायचं आहे तर हे मी याच्यामध्ये ताजे मटार घेतलेत मटारसुद्धा मी एकदम स्वच्छ धुवून घेतले जर तुमच्याकडे ताजे मटार नसतील तर तुम्ही याच्यामध्ये फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता आता हे थोडं छान मिक्स करून झालं की याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं ज्यावेळेस आपण पत्तागोबीमध्ये मीठ टाकतो त्यावेळेसच त्याला पाणी सुटतं आणि पत्तागोबीमध्ये पाणीच खूप जास्त असतं तर तुम्ही बघू शकता की मी ज्यावेळेस असं मिक्स करते हे बघा असं बाजूला करते आहे त्यावेळेसच ह्याला किती जास्त पाणी सुटलं आहे तर याच्यामध्ये मी कोणतंच एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही आहे कारण की याच्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकले, टाकले तर टोमॅटोला पण पाणी सुटतं तर त्या भाजीच्या पाण्यामध्येच ही भाजी, भाजी शिजणार आहे तर आता हे छान मिक्स करून झालं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि भाजी छान शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं तर हे बघा अगदी मस्त अशी वाफ आली आहे भाजी छान शिजली आहे आणि भाजीचा कलर पण चेंज झाला आहे असं मी तुम्हाला बाजूला करून दाखवतीच आहे की भाजीमध्ये अजिबात पाणी उरलेलं नाही आहे भाजी छान शिजली आहे मला अशी थोडी क्रंची भाजी आवडते त्याच्यामुळे अशी मी गिलका शिजवून घेत नाही तर अगदी मस्त ही भाजी शिजली आहे आता तर आता ह्या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं या भाजीमध्ये मी कोणते स्पेशल मसाले वापरलेले नाही आहेत जर तुम्हाला भाजीचा कलर थोडा आणखीन वेगळा हवा असेल किंवा थोडं स्पायसी हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पण टाकू शकता किंवा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पण टाकू शकता तुम्ही ही भाजी हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा करू शकता ती खायलासुद्धा अप्रतिम लागते तुम्हाला जर ती भाजी कशी करायची असेल ते जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता मी ती तुम्हाला भाजी दाखवण्याचा नक्की चांगला प्रयत्न करेन करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर ही तयार आहे पत्तागोबीची भाजी तुम्हाला माझी पत्तागोबीची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद